मी थोड्या वेळाने एक व्लॉग काढणार काय, मी बाबांना चिडवणार काय पैशासाठी. हां गोष्ट सांगते तुम्हाला, बाबा आहे ना आईजवळ पैसे देत आहे, आई काय म्हणते पैसेच दिले नाही धंदाच नाही म्हणते, काय करू म्हणते, बा ते बाबाचा धंदाच नाही होत म्हणते रश्मी. ते काय करते, बाबाही पैसे देते ना आम्हाला पैसे मागते, काय पैशाचा प्रश्न नाही, पैसे आम्ही देतो, पण आज मी बाबा आज मी आईला चिडवणार आहे आणि बाबांना चिडवणार आहे का. तर बघा का तुम्ही आता मजा, ठीक आहे. तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माहीत आहे की आमची आई फिरायला चालली आहे. तर आई आई कुठे चालल्या? बाबासाहेबाच्या गावले चालले. अजून कुठे चालले? कोरेगावले फिराले. कोरेगावले फिराले पुन्हा औरंगाबाद. तर माहीत आहे आईची तयारी झाली आहे, आईची बॅग तयार आहे, हे आईची बॅग तयार आहे. आमचे बाबा आहे इथं. बाबा बोला ना. हा हो ना. तर आता आईचं असं म्हणणं होतं की बा रश्मीनं तर पैसे दिले, आता बा खर्च पाणी आले बा, आता 2000 रुपये पाहिजे म्हणे अजून. तर मग म्हणे आई म्हणे 1000 रुपये तू दे, 1000 रुपये म्हणे. मी बाबाला मागतो, हाय ना बाबा. हा थांबा. तर बाबा मग द्या ना, मग आता तुम्ही आईला 1000 रुपये मी दिले ना, आता द्या ना. मग देतो ना मी कुठून? आता माझ्या आई पासून. कोण तुमची आई? कुठे बोलते ते बाबाच? बाबाजवळ पैसे नाही. बाबा तुमच्याकडे पैसे कोण नाही आहे? धंदे नाही. हा धंदे नाही आहे म्हणते बाबा, बाजारात धंदे नाही आहे. बाजारात इथचं दुकान तिथं ठेवावं लागते, तिथं तिथं ठेवावं लागते, मग कसं वेपार होईल? वेपार आले एक लाईन पाहिजे, ते आहे ना महत्वाचं, खास महत्वाचं आहे. आता बेपार पुणे जे गिराय काय ते दुसरीकडे भटकते, मग फिरून आले तिकडून माल घेऊन. अरे आप्पाजी तुम्ही इकडे बसले काय, आम्ही तिकडूनच माल आणलो. अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे 200 रुपये नाही आहे? 200 रुपये आता होते माझ्या सकाळी बाबून दिले म्हणजे 200. हा नाही मग तुमचे पैसे कुठे गेले? माझे पैसे तर कालच वाटणी झाली. कुठं वाटणी झाली? कुठं वाटले? 300 रुपये आणले. हा समजलं समजलं, भावना पोहोचल्या आमच्या बाबाच्या. आमच्या बाबाचं नाव आहे माननीय आदरणीय देवपणराव सोनुने. हे एकदम देवासारखे आहे. आम्ही आम्ही पण त्याचे भक्त, आम्हाला माहीत आहे. पण असो, पण आता आईशी बोलू. हा आई मग तुमच्याजवळ 1 रुपये जमा नाही आहे काय? तुमचं कोण कोण तुमच्याजवळ 1 रुपये नाही आहे? हा आई कामाला जाते म्हणून बाबा तुम्हाला पैसे दिले काय? म्हणजे आज तुमच्या खिशात 1 रुपया नव्हता काय? आईजवळ पैसे नव्हते. चला आपण तर दिलं रे बा, आपण तर दिलं एकमध्ये कोणाला दिले. तर मग अशी गोष्ट आहे. मग 1000 रुपये सारंग तुम्हाला 1.5 घंटा लेक्चर देते मग दोघांले माहीत जाते. 1000 रुपये म्हणते फिरायचं काय म्हणते इथून. तुम्हाला गाडी दिली ना, आता पैसे द्यायला लागत नाही. तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर घ्या, कुठं पैसे द्यायला लागत नाही. अंदर तिकीट बिकीट असेल तर ते पाईन दिले ना मी 1000 रुपये. कमी कसे दादा म्हणलं मग त्याने मांग म्हणजे 1000 रुपये आणत नाही, चिलाडून घेतलं नाही, ते असं घेतलं नाही, तसं घेतलं ना. जाऊ द्या जाऊ द्या, असो जाऊ द्या. मी दिलेला नंबर आला ना. हा सिलेंडरचा नंबर मी होती ना, मीच नंबर लावला होता माझ्यासाठी, कारण माझे सिलेंडर झाले आहे. त्याला वेळच नाही आहे ना, झाले बाबा सिलेंडर. आमचीच काल सिलेंडर झालं लिकेज, तर ते अजून वापस नाही. हो घातक आहे. तर मुद्दा असा होता की आमच्या बाबाजवळ पैसे नाही आहे. मुद्दा काय आहे बाबा? आमच्याजवळ पैसे जाऊ दे. आईचं नवीन, आईने नवीन साडी घातली, नवीन ब्लाऊज आहे ना. आता येतो म्हणून मी 4 दिवसाला भेटतो म्हणून तुम्हाला. आता भेटतो 4 दिवसानं. आता मस्त मस्त मजा करून घ्या. आता सासूबाई घरी नाही, मजा करा. आता मजा कोणी बोलत नाही, आता आम्हाला कोणी बोलत नाही. आता मजा करा. काय मजा करू काय, सगळं व्हिडिओत माहीतच पडते. मजा करा, सगळं माहीतच आहे. तर असं आहे. तर आमची आई आता जाणार आहे, 9 वाजत आहे. हा नाही वाजले का? 9 वाजची वेळ. मी कर स्वयंपाक तयार झाला मग. आता थोडस जेवला तो ठीक आहे. चला आला आमचा गुरु.
गुरु हाय कर, हाय कर गुरु, हाय गुरु, हाय कर गुरु, हाय कर करोसाय काम चाहिए चलले आणि आम्ही आता गॅदरिंगचे काम कॉस्ट्यूम काढायचे थकून गेलो काल रात्री 2 वाजले झोपायसाठी आणि सकाळी लवकर उठायला लागलं तर इतकी झोप येत आहे थोडासा स्वयंपाक करून घ्यावा दोघांपुरती चला आपल्याला ज्या गोष्टीची आतुरता होती आपल्या आईला फिरायला पाठवण्याची 4 दिवस आता आली आहे आणि आम्ही आईला इथे सोडवायसाठी आलो आहे गाडी आलेली आहे पण बजाज धर्मशाळेजवळ मंडप आहे ना काहीतरी कार्यक्रमाचा तर गाडी अडकली आहे म्हणते तर यांना तिथे जायचं आहे ना तर गाडी घराजवळच आली असती आई गाडी आली म्हणते गाडी चलला तर आम्ही आता निघत आहो आणि आमची आई पण आहे आईला येऊ द्या सोबत याला घे ना आई मग तुम्हाला आमची आठवण येईल काय आता आईने सकाळी उठला उठला एकच प्रश्न पडन भांडे घासले काय ओटा पुसला काय कपडे धुतले काय फक्त काही आई आई चल म्हणते गाडी आली तर तिथं जाऊन मस्त थांबा ना चला मग आई वयक पायक ठेव जा विसरून जान काय काय म्हटलं नाही युट्यूबवाले वाट पाहिजे रे तुमची फेसबुकवाले वाट पाहिजे ना मोबाईल तुमचा मोबाईल पाहिजे तुमच्यासा पाहूया तर आता आमची आई जात आहे तर आम्ही आता इथे सोडून देतो तर ही आली आहे गाडी लहान नाही आता इथून बसा आता जाग्या करून किती जण आहे किती सीटांची आहे काय माहीत आई जा आवाज देतो गुरु बाय 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 कर आईला चला।